So we will start discussing radio waves. Radio waves जे त्यातल्या त्यात त्यांची वेवलेंथ सर्वात जास्त आहे हे आपण बघितलं. त्याची वेवलेंथ तिथे लिहिलेली आहे रेडिओ वेव्सची. आणि दे आर द प्रोड्यूस्ड बाय ॲक्सिलरेटेड मोशन ऑफ चार्जेस इन अ कंडक्टिंग वायर. रेडिओ वेव्स कसे तयार करतात? दे आर प्रोड्यूस्ड बाय ॲक्सिलरेटेड मोशन ऑफ चार्जेस इन अ कंडक्टिंग वायर. कंडक्टिंग वायर मध्ये ते तयार होतात. आणि द फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्स प्रोड्यूस्ड बाय द सर्किट कशावरती अवलंबून आहे? तर ते इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सवरती अवलंबून आहे. किती फ्रिक्वेन्सीचे वेव जनरेट होतील हे इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सवरती अवलंबून आहेत. आणि त्यामुळे आपण इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सचा वापर करून विविध प्रकारचे रेडिओ वेव्स तयार करू शकतो. हे आपण FM रेडिओ किंवा आपला रेग्युलर रेडिओमध्ये बघतो की ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे आपल्याला सेट करता येतात आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या चॅनल आपल्याला बघता येतात. त्याचे प्रॉपर्टीज काय आहेत रेडिओ वेव्सच्या? तर दे हॅव अ व्हेरी लॉंग वेवलेंथ ॲज डिस्कस्ड, अगदी फ्यू सेंटीमीटर टू फ्यू हंड्रेड्स ऑफ किलोमीटर्स. ओके, हे आपल्याला इथे पण दिसतं की फ्यू सेंटीमीटर, 10^-4 मीटर, 10^5 मीटर, 10^5 मीटर म्हणजे अनेक किलोमीटर झाले, बिकॉज 1 किलोमीटर इज 10^3 मीटर्स. ओके, तर अगदी काही सेंटीमीटर ते फ्यू हंड्रेड किलोमीटर्स एवढे त्याची लॉंग वेवलेंथ आहे. द फ्रिक्वेन्सी रेंज ऑफ AM बँड ही आपण रेडिओवर बघितलं आहे, ते 530 किलो हर्ट्स ते 1710 किलो हर्ट्स इतके आहे फ्रिक्वेन्सी रेंज त्यांची AM बँडची. 530 किलो हर्ट्स ते 1710 किलो हर्ट्स. फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्स विच आर यूज फॉर TV ट्रान्समिशन रेंज ते 54 मेगा हर्ट्स, 54 मेगा हर्ट्स ते 890 मेगा हर्ट्स इतके आहे मेगा हर्ट्समध्ये, लक्षात घ्या. आणि FM रेडिओ जो आपण ऐकतो तो जो बँड आहे तो 88 मेगा हर्ट्स ते 108 मेगा हर्ट्सपर्यंत आपल्याला लावता येतो. ओके, FM रेडिओ स्टार्ट्स विथ 88 मेगा हर्ट्स. आपण जर FM रेडिओ ऐकत असाल तर आपल्याला माहिती आहे की 88 मेगा हर्ट्सपासून फ्रिक्वेन्सी सुरू होते आणि ते 108 मेगा हर्ट्सपर्यंत ते फ्रिक्वेन्सीचा बँड जातो. ओके, सो दीज आर द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ रेडिओ वेव्स. वापर कुठे होतो आपल्याला माहिती आहे. रेडिओ वेव्ज ह्या वायरलेस कम्युनिकेशनमध्ये पोलीस वापरतात. रेडिओ वेव्सचा वापर करून वायरलेस कम्युनिकेशन करू शकतं. त्यानंतर रेडिओमध्ये तर आपल्याला माहितीच आहे आणि TV सिग्नल्समध्ये सुद्धा रेडिओ वेव्ज वापरतात. आणि आपले जे सेलफोन्स आहेत दे यूज रेडिओ वेव्ज टू ट्रान्समिट वॉईस कम्युनिकेशन इन द अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी बँड. तर हे तीन ॲप्लिकेशन्स किंवा तीन युजेस आपल्याला लक्षात ठेवायचे की युअर यूज्ड इन वायरलेस कम्युनिकेशन पर्पज, दे आर यूज्ड फॉर रेडिओ ब्रॉडकास्टिंग आणि ट्रान्समिशन ऑफ TV सिग्नल्स, आणि सेल्युलर फोन्स दे ऑल्सो यूज द रेडिओ वेव्स इन कम्युनिकेशन ऑफ व्हॉइस. ओके, ट्रान्समिट द व्हॉइस कम्युनिकेशन इन द अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी बँड. ओके, दिस इज अबाउट द रेडिओ वेव्स.